बारामतीतनं. इथे लोकसभेसाठी नणंद भावजय अशी लढत होणार का? सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार आव्हान देणार का? सुप्रिया सुळे यांच्या विकास रथाला सुनेत्रा पवार यांचा विकास रथातून उत्तर असेल. सुप्रिया सुळे यांच्या विकास कामाचा रथ आधीपासूनच मतदारसंघात फिरतोय. आता त्यात सुनेत्रा पवार यांचाही रथ मतदारसंघात दिसतोय, त्यामुळे सुनेत्रा पवारही रिंगणात उतरण्याची चर्चा सुरू आहे. सुनेत्रा पवार यांनी कालच दौंडचे आमदार राहुल कुल यांची भेट घेतली होती. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी जावेद मुलाणी यांच्याकडून घेऊया. जावेद, हा रथ आपण पाहतो आहोतच, मात्र मतदारसंघात नेमकी चर्चा काय आहे आणि कसं बघता येईल या रथाकडे आणि तिथल्या घडामोडींकडे? नक्कीच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत आणि एकूणच बारामतीच्या खासदार ज्या सध्या आहेत सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये कोण उभा राहणार असा प्रश्न आणि सगळ्यांना त्याची उत्सुकता होती, मात्र आता ती लवकरच संपेल असं दिसते. कारण बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या जी काही कार्याचा आढावा घेणारी किंवा माहिती सांगणारा एक रथ जो आहे तो प्रचाराचा रथ आता फिरू लागलेला आहे आणि त्याची सुरुवात बारामतीतूनच झालेली आहे. रात्री उशिरा या रथाची पूजा झाल्यानंतर तो रथ आता बारामती आणि बारामतीच्या परिसरामध्ये सर्वच गावांमध्ये फिरू लागलेला आहे. त्यामुळे आता नणंद भावजय यांच्यामध्ये हा नक्कीच सामना जो आहे तो लोकसभा मतदारसंघात बारामतीमध्ये रंगणार आहे असं चित्र दिसू लागलेलं आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या 3 वेळेच्या टर्म मध्ये विविध विकास कामे केली आहेत. या जोरावरती त्या संपूर्ण आपल्या मतदारसंघामध्ये सतत दौरा करत असतात. त्यामध्ये इंदापूर असेल, दौंड, पुरंदर, बारामती, खडकपूर, सलामपूर असेल या भागामध्ये फिरत असतात आणि गावेनगावे त्या जाऊन आपला जो संपर्क आहे त्यांनी केला आहे आणि त्यांचं त्याचबरोबर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती टेक्सटाईल पार्क असेल किंवा मग विद्या प्रतिष्ठान असेल याच्या माध्यमातून त्या आपल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आता करणार आहेत आणि नक्कीच लवकरच उमेदवारी जाहीर होईल असं म्हटलं जाते. अपडेट्स तुमच्याकडनं तिथले घेत राहणार आहोत. सुरदास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.